हा पाठ पाहणार आहोत त्या मुलाची कौटुंबिक परिस्थिती जाणून घेणार आहोत आणि शैक्षणिक परिस्थिती. चला तर मग पाहूया. लेखिका वर्ग शिक्षिका आहेत दुसरीच्या वर्गाच्या. दुसरीच्या वर्गावरती त्या नेहमीप्रमाणे हजेरी घेत होत्या. प्रीतम लुथरा, कुलकर्णी, देशपांडे, पाटील या वेगळ्या नामावलीत एक वेगळं नाव लुथरा लेखिकेला लेखिकेच्या तटकन लक्षात राहील. हजर एक किरकोळ मुलगा उठून उभा राहिला. रया गेलेला युनिफॉर्म आणि एक खांदे पाडून दिनवाणे भाव चेहऱ्यावर असलेला प्रीतम मान खाली घालून उभा होता. त्याच्याकडे एक दृष्टिक्षेप टाकत लेखिकेनं शिक्षिकेनं पुढचं नाव उच्चारलं आणि थोडे दिवस जात असताना लेखिकेच्या लक्षात आलं की प्रीतम अगदी एकलकोंडा, एकलकोंडा म्हणजे एकटा राहणारा, गुमा म्हणजे कोणाशीही न बोलणारा, एकलकोंडा, गुमा, अबोल अशा प्रकारचा होता आणि कोणाशीही न मिसळणारा, कधीही कुठल्याही उपक्रमामध्ये सहभागी न होणारा आणि काठावरती पास होणारा असा प्रीतम होता. वर्गात शिकताना खूपदा तो खिडकीतून वर्गाबाहेर आकाशाच्या तुकड्याकडे पाहत असायचा. एकसारखा टक लावून पाहत असायचा. टक लावून पाहणे, एकसारखे पाहणे हा वाक्यप्रचार आहे. एकदा त्याच्या निबंधात खूप चुका निघाल्या. शिक्षिकेने त्याला थांबवून घेतलं आणि विचारलं की तुला मराठी लिहिता येत नाही का, तुझ्या निबंध लेखनामध्ये खूप चुका आहेत, तुझ्या आई वडिलांना मला भेटायला सांग. तेवढं ऐकून प्रीतम घाबरला आणि तो म्हणाला, बाई माझे वडील सैन्यात जवान आहेत, ते दूर सरहद्दीवर असतात. माझी आई एक वर्षापूर्वी मरण पावली. आधी मी पंजाबी शिकलो, नंतर बंगालीमध्ये आणि आता मराठीत. मला मराठी नीट कळत नाही, त्यामुळे इतर विषयही कळत नाहीत. मग शिक्षिकेने त्याला विचारलं, तुला आणखी कोणी नातेवाईक नाहीत का? तो मुलगा म्हणाला, प्रीतम नाही बाई. मग तुझ्या मामांनाच मला भेटायला सांग, असं शिक्षिकेने त्याला सांगितलं. नको नको मॅडम, माझ्याबद्दल तक्रार केली तर मामी खूप टाकून बोलते आणि मामा मला मारतात. वडिलांनी वारंवार विनंती केल्यामुळे त्यांनी मला ठेवून घेतले आहे. मी जर नापास झालो तर ते मला हॉस्टेलमध्ये ठेवतील, तिकडे मुलांना खूप त्रास देतात, अशी वारंवार याचना प्रीतम करत होता. आधीच मामीची तीन लहान मुलं आणि त्यामुळे माझा अजून त्रास वाढेल. एरवी शब्द न बोलणारा गुमा अबुल प्रीतम आता भडाभडा बोलत होता. त्याच्या विचित्र आडनावाचा काही कळत नसल्याचा खुलासा लेखिकेला कळला. तसं लेखिकेच्या हृदयात लखकन झालं आणि शिक्षिकेने त्याला सांगितलं, त्याला जवळ घेतलं, कवटाळलं आणि सांगितलं, बाळ मला यातलं काही ठाऊक नव्हतं, मला माफ कर. मी उद्यापासून तुला मधल्या सुटीत डबा खाऊन झाल्यानंतर माझ्याकडे जा, मी तुला मराठी लिहायला वाचायला शिकवीन, म्हणजे तुला नीट विषय दुसरे विषयही नीट कळते.